आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विकास, देशाची सुरक्षा, राफेल हे मुद्दे चर्चेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्याच्या प्रचारसभेमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळलंय. हिंदू दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. विकासाचा मुद्दा पुढे करून सत्तेवर आलेल्या मोदींवर हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ का आली आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय. सबका साथ सबका विकास इस मंत्र को लेकर के हम चले हैं, आगे भी इसके लिए हम प्रतिबद्ध है, कमिटेड है. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा. मैं देश नहीं रुकने दूंगा. मैं देश नहीं झुकने दूंगा. हिंदू आतंकवाद शब्द कौन लाया? हिंदुओं को आतंकवादी कहने का पाप किसने किया? पाच वर्षांपूर्वी विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला मोदींचा सत्तेचा प्रवास पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावर येऊन पोहोचलाय. नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिलाय. वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करण्यासाठी हिंदू कार्ड खेळलं. काँग्रेसनं प्राचीन हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा घणाघात मोदींनी केला. हिंदू दहशतवाद शब्दावरून काँग्रेसवर वार करतानाच हिंदूंच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न मोदींनी केला. हमारी 5000 से ज्यादा साल पुरानी हमारी संस्कृति को बदनाम करने का प्रयास किसने किया? हिंदू आतंकवाद शब्द कौन लाया? हिंदुओं को आतंकवादी कहने का पाप किसने किया? युपीएच्या सत्तेत तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला होता. त्याची वर्ध्यातील जनतेला नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. हजारो साल का इतिहास, हिंदू कभी आतंकवाद करे ऐसी एक भी घटना है क्या? एक भी घटना है क्या? अरे अंग्रेज जैसे इतिहासकारों ने भी कभी हिंदू हिंसक हो सकता है इस बात का जिक्र तक नहीं किया है. गुजरातच्या विकासाचं मॉडेल पुढे करून मोदींनी 2014 मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या जनतेला मोदींकडून सबका साथ सबका विकासची अपेक्षा होती, कारण भाजपनं याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती. सत्तेवर येताना मोदींनी जनतेला अनेक आश्वासनं दिली होती, त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला मोदींकडून अपेक्षा होती. गेल्या 5 वर्षात विकासापेक्षा गोमांस बंदी, लव जिहाद आणि JNU चीच जास्त चर्चा झाली. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्यात मोदी यशस्वी ठरले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केलाय, त्यामुळे विकासाच्या अजेंड्यावरचा मोदींचा विश्वास ढळला तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, वर्धा.